नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कसल चवमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत स्वागत करते। तर आज आपण वालाच्या डाळीची उसळ बनवणार आहोत। खूपच टेस्टी लागते ही उसळ, नक्की करून पहा। तुम्ही दोन चपात्या जास्तच खाल एवढी टेस्टी लागते। तर चला उसळ बनवूया। तर काय करायचं बघा, सगळ्यात आधी एक कढई गरम करायला ठेवायची आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की मग थोडंसं जिरं टाकून घेऊया। हे चांगलं भाजल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। ह्याच्याबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया टेस्टसाठी। आणि मस्त असं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्येच। बघू शकता आता हे चांगलं भाजलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला टर्मरिक पावडर, हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे मस्त तेलामध्ये परतल्यानंतर घरचा जो मसाला असतो की नाही लाल तिखटचा, तो 2 चमचे टाकून घेऊया। हे तेलामध्ये 1 मिनिट भाजल्यानंतर बघू शकता ही अशी डाळ असते वालाची। ती पाण्यामध्ये मी 1/2 तास आधी भिजत घातलेली होती, ती टाकून घेऊया। पाण्यासमवेत टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही पडणार वरनं। एवढ्याच पाण्यामध्ये मस्त अशी शिजून जाते। चांगलं परतून घेऊया 1 मिनिट। थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि फक्त 5 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवायचं आहे, झाकून शिजवून घ्यायचं आहे। एकदम चविष्ट लागते, ह्या पद्धतीनं नक्की करून पहा। 2 चपात्या तुम्ही जास्तच खाणार आहेत। बघू शकता आता हे झाकण टाकून ठेवलेलं आहे मी। आता हे बघा, मस्त अशी डाळ शिजली आहे का बघून घेऊया आपण। कोथिंबीर टाकली आहे वरून, तर मस्त अशी डाळ शिजलेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आणि जास्त मसाला न वापरलेली मस्त अशी वालाच्या डाळीची उसळ बनवलेली आहे। नक्की करून पहा ह्या पद्धतीनं, आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गावराणे कसल चला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।